देश के गौरव ओलंपिक पदक विजेता, देश की बेटियों को न्याय दिलाने पहलवानों के समर्थन में क्रीडा प्रेमी स्लम सॉकर के संस्थापक विजय बारसे के नेतृत्व में भव्य आंदोलन किया गया। भारतीय कुश्ती महासंघ के प्रमुख और बीजेपी सांसद ब्रजभूषण शरण सिंह के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर पहलवान एक महीने से अधिक समय से प्रदर्शन कर रहे हैं। पहलवान उन्हें गिरफ्तार करने की मांग कर रहे हैं। इनके समर्थन में देश के अलग अलग हिस्सों में भी आंदोलन किए जा रहे हैं। इसी संदर्भ में नागपुर शहर के संविधान चौक पर स्लम सॉकर के संस्थापक विजय बारसे के नेतृत्व में शनिवार को यशवंत तेलंग द्वारा भव्य आंदोलन किया गया। इस मोर्चे का नेतृत्व कर रहे खेलों के प्रशिक्षक एवं स्लम सॉकर के संस्थापक विजय बारसे ने कहा कि ये बड़े दुख की बात है कि देश का नाम दुनिया भर में रोशन करने वाले खिलाड़ियों के साथ इस तरह का सुलूक किया जा रहा है। एक खिलाड़ी को खिलाड़ी बनने में कितनी कड़ी मेहनत करनी पड़ती है ये एक प्रशिक्षक ही जानता है। देशासाठी मी विजय बारसे खेळाचा प्रशिक्षक फार दुखित अंत्यकरणाने इथे यावे लागत आहे कारण खेळाडू कसा तयार होतो हे प्रशिक्षकाला चांगल्या रीतीने माहीत असतं। किती मेहनत त्याला करावी लागते आणि वरपर्यंत जायचं ऑलिम्पिकपर्यंत जायचं म्हणजे फार कठीण, देशातून काही निवडक लोकांना असा मान मिळत असतो आणि जेव्हा ते लोक असा मान मिळवतात तेव्हा देशातील सर्व देशवासी जे असतात त्यांना त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या मेडलला पाहून आणि तिरंग्याला पाहून अभिमानाने प्रत्येकाची छाती फुगते। आणि ह्यावेळेस जे ऑलिम्पिक विजेता आहेत आपले, विशेष करून आमच्या मुली, त्या ज्या कठीण प्रसंगातून जात आहे त्यांनी जी ॲप्लिकेशन, त्यांनी जी कंप्लेंट केलेली आहे, सर्वात म्हणजे छोटी मोठी कंप्लेंट नाही, खूप मोठी कंप्लेंट आहे की त्यांना सेक्सुअल ॲब्युज करण्यात आलेला आहे। आणि एक नाही, 7 मुलींच्या ह्या कंप्लेंट्स आहेत आणि आत्ताच्या नाहीत, ह्या बऱ्याच वर्षापासून कंप्लेंट आहेत। 2012 नंतर ह्या कंप्लेंट सुरू झाल्या होत्या, 2014 नंतर, पण तरी त्याच्याकडे लक्ष देण्यात आलं आणि त्याच्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। जंतर मंतरवरती ते बसलेत आणि जंतर मंतरवर जेव्हा त्यांनी हे सुरू केलं की त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून, तर त्यांना न्याय नाही परंतु त्यांच्यावरती अन्याय सारखा सुरू झाला। त्यांच्या बाबतीत अगदी खालच्या स्तराला जाऊन बोलणं, त्यांच्याबद्दल जितकं वाईट मीडियामधून सांगता येतं तितकं सांगायचा प्रयत्न करणं, हे सर्व एका खेळाडूला, खेळाच्या प्रशिक्षकाला सहन होण्याच्या पलीकडचं आहे। आणि 28 तारखेला तर ते त्याचं एकदम म्हणजे ज्यादा अत्युच्च टोक जे गाठलं गेलं की त्या साक्षी मलिकला उचलून नेताना तिच्यावरती जोडा ठेवला गेला, जोड्याचा पाय ठेवला गेला, मुलींना उचलून ओढून नेण्यात आलं। ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे, ही देशाला शर्मेची घटना आहे आणि तरी आम्ही इतके बेशरम आहोत की आम्ही त्या गोष्टीवरती विचार करायला तयार नाही। आणि आजही जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा प्रश्न गेला आहे तरी आम्ही त्यांच्या समाधानासाठी काही एक करायला तयार नाही। आज माझ्यासोबत तिथं आमचे मित्र यशवंत तेलंग, आमचे वर्धेहून आलेले साजी जॉन आणि मिस्टर रॉबर्ट आणि इतर मंडळी खेळाडू हे जेव्हा इथं आलेत आमच्यासोबत, ह्या सर्वांचा आमचा उद्देश एकच आहे की त्या महिला खेळाडूंच्या हा जो काही आहे त्याच्यासाठी समर्थनार्थ आम्ही इथं आलेले आहोत। आंतरराष्ट्रीय स्तर पर महिला पहलवानों ने देश का नाम रोशन किया है और वे जाति विशेष से ना होकर भारतीय है। वे आज अपने साथ हुए उत्पीड़न के खिलाफ न्याय मांगने के लिए सड़क पर बैठने व दर दर की ठोकरें खाने को मजबूर है। देश की इस तस्वीर से हर कोई शर्मिंदा है, पर अब तक इन पहलवानों के हक में कोई भी कार्रवाई नहीं की गई। इसके विपरीत उन पर ही केस दर्ज किए जा चुके हैं। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोहड़ के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।